होईल असं सांगितलं जात आहे. पुढची बातमी बघूया. ही बातमी राजकीय वर्तुळातली आहे. जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात येणाऱ्या निधी वाटपावरून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचा वाद अद्याप सुरूच असल्याचं दिसत आहे. नांदगावला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात आमदार कांदे यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर टीका केली आहे. यावेळेला राऊत यांनी देखील या वादात उडी घेत नांदगाव मतदारसंघात आता भगवा फडकला असून हा मतदारसंघ भुजबळांनी विसरावा असा खोचक सल्ला भुजबळांना दिलेला आहे. शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो या वक्तव्यावरून देखील राऊत यांनी भुजबळांना चांगलंच सुनावलंय. शिवसेनेच्या पुण्याईवरच तुमचं राजकारण सुरू असून जर आघाडी सरकार सत्तेवर आलं नसतं तर तुम्ही पालकमंत्री झाला नसतात असा टोलाही लगावला. याच कार्यक्रमात भुजबळांनी राऊतांना देखील प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत नांदगावमधून निवडून आले आणि मंत्री झाले तर मला आनंद होईल असं खोचक प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं आहे. आता या नांदगाववरती शिवसेनेच्या भगवा सुहास यांना आपण फडकवलेला आहे आणि तो काय खाली उतरणार नाही. आपण माननीय भुजबळांना सांगू नांदगावचा नाद सोडा. आज नाशिकला लाल दिवा आहे तर नांदगावला लाल दिवा येईल. हे जे सरकार स्थापन झालंच नसतं तर भुजबळ तरी पालकमंत्री झाले असतं का? आमच्यावरती अन्याय करायला नांदगावकरांवरती नांदगावला जरी मंत्रिपद मिळालं काय तरी आनंद आहे. आणि संजय राऊत जरी तिथे निवडून आले ते मंत्रिपद त्यांना मिळालं तरी मला आनंद आहे. आम्हाला आनंद आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी काल नागपूर दौऱ्यावर होते आणि यावेळेला त्यांनी PDMC ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ केला. यावेळेला त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्यही केलं. कोरोना काळात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होता त्यामुळं गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. दरम्यान आता संभाव्य तिसरी लाट जर आलीच तर कोणाचाही ऑक्सिजन अभावी जीव जाऊ नये यासाठी हा ऑक्सिजन प्लांट असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलंय. दरम्यान PDMC रुग्णालयात या प्रकल्पामुळे दररोज 685 जम्बो सिलेंडर ऑक्सिजन निर्माण होणार आहे त्यामुळं याद्वारे इतर रुग्णालयांमध्ये देखील ऑक्सिजनचा पुरवठा करणं शक्य होणार आहे. मी असा प्लॅन सिलेक्ट केला मुद्दा म्हणून की तुम्ही आता तुमच्याकडे वापरून उरलेले सिलेंडरमध्ये भरा आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे सरकारचं ते आणि अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्या हॉस्पिटलला तुम्ही ऑक्सिजनचे सिलेंडर कमीत कमी पैशात थोडा 2 पैसे कमवा तुम्ही कारण चॅरिटेबल ट्रस्ट आहे. त्यामुळे तुम्ही इथे सगळ्या प्रायव्हेट डॉक्टरांना सिलेंडर दिले आणि उद्या जर तिसरी वेव आली तर ऑक्सिजन विना अमरावती जिल्ह्यात कोणी मरता कामा नये त्याच्याकरता हा प्लॅन आपल्या संस्थेला देण्याचा विचार. पुढची ब्रेकिंग न्यूज.